नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची संपूर्ण माहिती बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून चालू होणार आहेत, यावर्षी किती गुरुवार आलेले आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। हिंदू धर्मात वर्षातील सर्व 12 महिने विशेष आहेत। वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात। त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष। मार्गशीर्ष महिना हा 2 डिसेंबरपासून सुरू होत आहे। या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते। आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात। तर जाणून घ्या यंदा किती गुरुवार येत असून या व्रताचे नियम काय आहेत ते। मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक महिला मनोभावे व्रत करतात, देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात, कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केलं जातं। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं। तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं। यंदा 2024 मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा 5 डिसेंबरला आहे। तर या दिवशी व्रत सुरू करावे। मार्गशीर्ष गुरुवार 2024, पहिला गुरुवार 5 डिसेंबर 2024, दुसरा 12 डिसेंबर 2024, तिसरा 19 डिसेंबर 2024 आणि चौथा 26 डिसेंबर 2024। मार्गशीर्ष गुरुवार पूजाविधी। मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरवून त्यावर कलश ठेवावा, त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावी, त्यावर नारळ ठेवावा, त्यानंतर नारळाला देवी समजून तिला सजवावे, दागिने गजरा घालावा, देवीची पूजा करावी। हल्ली देवीचे मुखवटे, पोशाख, दागिने, पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असते। पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन करावे, देवीची आरती करावी, गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा, शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे, शक्य असल्यास ब्राह्मणाला दान द्यावे, 5 किंवा 7 सुवासिनींना किंवा कुमारिकांना बोलावून त्यांना माता लक्ष्मीचे रूप समजून एक फळ द्यावे किंवा शक्य झाल्यास जेवण बनवावे, त्यानंतर त्यांना महालक्ष्मी व्रताच्या कथेचे एक पुस्तक भेट द्यावे, हळदी कुंकू लावून त्यांना नमस्कार करावा। अशा रीतीने व्रताचे उद्यापन तुम्ही करू शकता। मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं। परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे। या व्रताची सांगता शेवटच्या गुरुवारीच करावी। या व्रताचे काही नियमसुद्धा आहेत, ते सुद्धा बघूयात। व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे। हे व्रत कोणतीही कन्या, सुवासिनी स्त्री किंवा पुरुष करू शकतात। व्रतधारी स्त्रीने दिवसभर उपवास करावा। पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं। व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं। पूजा करण्यात काही अडचण असल्यास घरातील कोणत्याही व्यक्तीकडून पूजा करावी, मात्र उपवास स्वतः करावा। श्री महालक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती। पहाटे लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा। अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी, त्यामध्ये माता लक्ष्मीची पावले अवश्य काढावी, यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे, यानंतर कलश स्थापित करा। सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा, यानंतर लक्ष्मीची पूजा करावी। कलशाला हळदी कुंकू लावून कलशात दुर्वा, एक नाणं आणि सुपारी ठेवा। विड्याची पाने अथवा आंब्याची डाळी पंचपत्री कलशावर ठेवा, त्यानंतर त्यावर एक नारळ ठेवा। चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा। कलशापुढे विडा ठेवायचा आहे, त्यावरती खारी, खोबरं, बदाम आणि इतर साहित्य तुम्ही ठेवू शकता।
फळे, खडीसाखर किंवा गुळ ठेवा. माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा. असे म्हणले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा. घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा. पूजेनंतर प्रसाद द्यावा. मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे. उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना किंवा कुमारिकांना बोलावून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक, कोणतेही फळ देऊ शकता. शक्य असल्यास 5 किंवा 10 रुपये या पद्धतीने पैसेही देऊ शकता. खिरीचा प्रसाद तयार करून त्यांना तुम्ही खीर खायला देऊ शकता. सर्वात शेवटी हळदी कुंकू देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे. तर प्रत्येक वर्षी 4 गुरुवार किंवा 5 गुरुवार येतात. तर यावर्षी 4 गुरुवार आलेले आहेत आणि 4थ्या गुरुवारी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचं आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.